नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत बंगाली मिठाई चमचम, पण ती करणार आहोत ब्रेड पासून, म्हणून आपण याला म्हणतो ब्रेड चमचम, म्हणजे स्वीट ब्रेड मावा रोल। ही मिठाई आपल्या मुलांच्या टिफिन मध्ये देता येईल, किंवा मुलांच्या छोट्या छोट्या पार्ट्या असतात, बर्थडे पार्टी असते, त्यासाठी खूप सुंदर आहे। किती पार्टीमध्ये एक स्वीट डिश म्हणून खूप छान आहे। तर आपण करूया आज ब्रेड चमचम। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। ब्रेड पासून चमचम बनवण्यासाठी लागणारं साहित्य, 10 स्लाइस ब्रेडच्या किनारी कापून घेतल्यात, कडा कापून घेतल्यात आपण। ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम कापून घेतले, पिस्ता बारीक कुटून घेतलाय, वेलची बारीक वाटून घेतलेली आहे, अर्धा कप पाणी आहे, साखर एक वाटी, दूध अर्धा वाटी, खवा, केशरचं दूध। आपण ब्रेडचे चमचम बनवण्यासाठी पाक लागणार आहे आपल्याला, त्यासाठी आपण पाक करूया। आपण एक वाटी साखर टाकत आहे पातेल्यामध्ये आणि अर्धा कप पाणी घालूया आणि आपण पाक तयार करून घेऊया। आता आपण पाक करताना साखर विरघळेपर्यंत सारखं हलवत राहूया, खाली साखर लागायला नको। आणि आपल्याला एक तारी म्हणता येणार नाही, थोडासा चिकट असा पाक तयार करून घ्यायचा आहे। आपला पाक झाला की नाही आपण ते पाहूया। प्लेट मध्ये थोडे साफ पाक घेऊया, हाताला चिकट लागतोय, आपला पाक रेडी आहे। आपला पाक तयार झालेला आहे बघा। आता आपण खवा परतून घेऊया। एक जीव करून घेऊया खव्याला। आपला खवा तयार झालेला आहे बघा, चांगला सॉफ्ट। आपण त्यामध्ये कलर किंवा केसर दूध, आपण केसर दूध घालणार आहोत। आपण केसराचं दूध ऍड करतोय आणि कलर करून घेतोय आपण। आणि ते आता छान एक जीव करून घेऊया। खव्याला छान रंग आलेला आहे पिवळा। आपण खवा छान परतून घेतलाय आणि आपला खवा छान घट्ट झालेला आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेत आहोत। आपण खवा थंड करून घेऊया। आपण साहित्यामध्ये पिठी साखर सांगितली नव्हती, आपल्याला खव्यामध्ये पिठी साखर घालायची, तर आपण 2 चमचे पिठी साखर घालणार आहोत आपण आता। पण खवा थंड झाल्यावर आपण खव्यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालूया। गरम खव्यामध्ये पिठी साखर टाकली तर पातळ होईल, म्हणून आधी आपण खवा थंड करून घेऊया आणि मग पिठी साखर याच्यामध्ये घालूया। पण खवा थंड करून घेतलाय। आपण यामध्ये आता काजू बदामाचे पूड टाकूया, तुकडे टाकून घेऊया, आपल्या आवडीनुसार टाकायचे। वेलचीची पावडर टाकून घेऊया आणि छान एक चिव करून घेऊया। पिठी साखर घालून घेऊया। पिठी साखर आपल्या आवडीनुसार, पण प्रमाण म्हटलं तर आपण 2 चमचे पिठी साखर याच्यात घालूया आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपण थोडं हाताला तूप लावून छान एकजीव करून घेऊया, म्हणजे हाताला चिकटणार नाही। आणि आता आपण छोटे छोटे पेढे करून घेऊया। आपण 10 स्लाइस घेतल्या तर आपण 10 पेढे करून घेऊया याचे। आपण असे 10 हे पेढे करून घेतले ओव्हल शेप मध्ये। आता आपण ब्रेड घेतोय आणि दुधामध्ये आपण ब्रेड भिजवत आहे। आपण ब्रेडच्या साईडच्या किनारे कापून घेतलेल्या आहे, कडक पोर्शन काढून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यातलं एक्सेस दूध आहे ते काढून घेत आहोत आणि आपण आता हा रोल यामध्ये घालून आपण हे स्टफ करत आहोत आणि याला आपण चमचमचा आकार देऊन घेऊया।
आपण याला ओवल शेपच देणार आहोत, आपल्या आवडीनुसार आपण याला आकार देऊया। अशा प्रकारे आपण सर्व ब्रेडचे रोल करून घेऊया। आपल्या ह्या 10 पीस चमचम तयार झालेल्या आहेत। आता आपण तळण्यासाठी गॅसवर तेल तापत ठेवूया। आपण गॅसवर तेल तापत ठेवलंय आणि आपलं तेल तापलेलं आहे पहा, तर आपण आता चमचम तळून घेऊया। आपण गॅस मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचं। लगेच उलटायचं नाही, थोडस होऊ द्यायचं, नाहीतर ते व्यवस्थित भाजले जाणार नाही, इवन कलर येणार नाही। साईज त्याच्यावर तेल उडवायचं। छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळूया। आपण छान गोल्डन ब्राऊन केलं घेतलेले आहे, आता आपण ते काढून घेऊया। आपण एकीकडे चाचणी आपली थंड झाली होती, ती पण आपण गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण हे केलेले चमचम गरम चाचणी टाकायचे असतात। पण पहिले केलेले गरम चाचणीमध्ये हे टाकून घेऊया। आपला गॅस बंद आहे आणि आपण ह्याच्यामध्ये हे डीप करायला ठेवूया। आपण ताकामध्ये छान चमचम बुडवून घेऊया, सारखं वर खाली करून सर्व बाजूला पाक लावून घेऊया चमचमला। आपण चमचम प्लेट मध्ये काढून घेऊया। आपण यावर पिस्त्याचे तुकडे टाकून गार्निश करून घेऊया। केसर टाकूया आपण याच्यावर। आपली आजची ब्रेड चमचम ही रेसिपी तयार झालेली आहे। आपल्याकडे जेव्हा अचानक पाहुणे येतात ना, तेव्हा करण्यासाठी एकदम सगळ्यात मस्त डिश आहे। पटकन होते, वेळ लागत नाही आणि सुटसुटीत आणि खूप छान अशी रेसिपी होते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा, मला कमेंट करून कळवा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील आणि पुढची रेसिपी येईपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्थ रहा।